ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरातील पदपथांवरील अतिक्रमण दूर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहराचं विद्रुपीकरण करणारे बॅनर्स देखील हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामाअंतर्गत 83 हातगाड्यांवर महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली असून एकंदर 82 बॅनर्ससह अनधिकृत बांधकामं देखील महापालिकेच्या पथकाने निष्कासित केल्या आहेत. महानगरपालिकेच्या वतीने पुढील 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.